हॅलो 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 भावेश जोशी हे फलंदाजीसाठी तयार आणि गोलंदाजीसाठी येत आहेत मंगेश पाटील. मंगेश पाटील आमचे लाडके जावय. मंगेश पाटील आणि हा पहिला चेंडू चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे. एक धाव. दुसरा चेंडू आणि चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न केला परंतु मिस झालेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर असा फटका परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला आहे. निर्धाव. पुन्हा सुंदर गोलंदाजी आणि हा बाद झालेला आहे खेळाडू. भावेश जोशी खेळाडू बाद झालेला आहे. पाचवा चेंडू आणि छान सुंदर प्रकारे टोलवलेला आहे. एक धाव. आता आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मंगेश पाटील हे तयार झालेले आहेत. आणि व्हाईट चेंडू. अंपायर इशारा व्हाईट. आणि चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे. एक धाव. षटक संपलेलं आहे. एक षटकानंतर धावसंख्या आहे पाच. पहिल्या षटकात धावसंख्या पाच झालेली आहे. दुसरं षटक कोण शुभम शुभम यांचा पहिला चेंडू आणि सुंदर टोलवलेला आहे परंतु गडी बाद झालेला आहे. आकाश माली हे गडी बाद झालेला आहे. फलंदाजीसाठी येत आहेत वेदांत. पाहूया वेदांत काय करतात ते. चेंडू टोलवलेला आहे. एक धाव. दोन चेंडू झालेले आहेत. सुंदर टोलवला होता परंतु निर्धाव चेंडू झाला. व्हाईट बॉल झालेला आहे. एक धाव घेतलेली आहे शुभम यांनी. पुन्हा एक धावेसाठी टोलवलेला आहे चेंडू. आणि शेवटचा आता षटकाचा शेवटचा चेंडू शुभम हे शेवटचा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण आणि रनआउट झालेला आहे बॅट्समन. खेळाडू रनआउट झालेला आहे. किती धावसंख्या झाली. दोन षटकांतर धावसंख्या नऊ. दोन षटक संपलेले आहेत. नवीन
फलंदाज येत आहेत सिद्धेश सुर्वे हे नवीन फलंदाज आलेले आहेत. आणि आपले खतरनाक गोलंदाज दीपक किनी यांचा पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूसाठी तयार. एक धाव. दीपक किनी हे सुंदर गोलंदाजी करत आहेत. एकूण धावसंख्या झाली 11. आणि पुढचा चेंडू एक धाव. खूप सुंदर अशी गोलंदाजी. एकूण धावसंख्या झाली 14. आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. हितांश इलेवन संघाला जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकात 15 धावा. वैष्णवी प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. सुंदर असा हा खेळाचा महोत्सव इथे आयोजित केलेले आहेत. आता हितांश इलेवन हे फलंदाजीसाठी तयार झालेले आहेत. दोन्ही फलंदाज गोलंदाजासाठी आलेला आहे. कोण? फलंदाजीसाठी आलेले आहे आपले खतरनाक फलंदाज दीपक किनी. जितेश काळे यांचा पहिला चेंडू एक धावेसाठी टोलवलेला आहे. डेड बॉल. पंचांनी डेड बॉल डिक्लेअर केलेला आहे. खतरनाक शॉट परंतु निर्धाव गेलेला आहे चेंडू. एक धावेसाठी सुंदर प्रकारे दीपक किनी यांनी टोलवलेला आहे. आणि प्रदीप काळे खतरनाक गोलंदाज. आणि सुंदर असा यॉर्कर. एक धाव. तीन चेंडू झालेले आहेत. चौथ्या चेंडूसाठी तयार. आणि चेंडू निर्धाव. एक धावेसाठी दीपक किनी यांनी चेंडू टोलवलेला आहे. आणि पहिल्या षटकाचा आता शेवटचा चेंडू घेऊन प्रदीप काळे. आणि धाव संख्या झालेली आहे 3. आणि सुलतान खान पहिलं षटक संपलेलं आहे. धाव संख्या आहे 3. आता जिंकण्यासाठी
12 धावांची आवश्यकता आहे, 12 धावांची आवश्यकता. आणि आकाश माळी आलेले आहेत गोलंदाजीसाठी, नवीन गोलंदाज. पहिला चेंडू एक धावीसाठी टोलवलेला आहे दीपक किनी यांनी. धाव संख्या झालेली 4, एक चेंडू 4 धावा. सुंदर असा फटका परंतु निर्धाव, 2 चेंडू 4 धावा. आणि हा रनआउट झालेला आहे खेळाडू सुलतान खान. सुलतान खान इज गॉन. सुंदर असा दीपक किनी यांची फलंदाजी, एक धावेसाठी टोलवलेला आहे. एकूण धाव संख्या 5, 4 चेंडू 5 धावा. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. आणि निर्धाव चेंडू. अवनी 11 आणि अष्टविनायक संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. अवनी 11 आणि अष्टविनायक. आणि एक धाव घेतलेली आहे. एकूण धाव संख्या 6. षटक संपलेलं आहे. आता शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. संघनायक टॉस साठी 9 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 6 चेंडू 9 धावा. अतिशय थरारक असा सामना. दीपक किणी अजूनही पिचवर फलंदाजी करीत आहेत. अवनी 11 जय जोशी. आणि हा पहिला चेंडू टोलवला परंतु एकच धाव मिळेल त्याच्यावर. 5 चेंडू मध्ये आता 8 धावा. 8 धावांची आवश्यकता 5 चेंडू मध्ये. आणि हा 9 चेंडू आता 5 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. 7 धावांची 7 धावांची आवश्यकता आहे. आणि हा निर्धाव चेंडू गेलेला आहे. 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. आणि हा 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. आणि हा फलंदाज इथे बाद होतोय. आता 2 चेंडू उरलेले आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. 2 चौकार. पाहूया विनायक आता चौकार मारतात का ते. मी सनी यांना हॅलो. आणि निर्धाव चेंडू सामना त्यांच्या हातातून निसटलेला आहे. हॅलो हॅलो. शेवटचा चेंडू. मी सनी यांना विनंती करतो की टॉस उडवा सनी. फलंदाज आउट. हॅलो. बीबी ब्रदर्स यांनी हा सामना जिंकलेला आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बीबी ब्रदर्स. हॅलो हॅलो. हॅलो. मी यश यांना विनंती करतो की आमचे मामा